अश्विनीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण उपवासाची झटपट तयार होणारी आणि खाण्यासाठी अतिशय टेस्टी लागणारी बर्फी बनवणार आहोत उपवासाची बर्फी बनवण्यासाठी आपण इथे अर्धा लिटर दूध पॅनमध्ये गरम करायला ठेवलेलं बर्फी बनवण्यासाठी शक्यतो म्हशीचं दूध वापरायचं अर्थातच ते थोडं घट्ट असतं त्यामुळं बर्फीला खूप छान अशी चव येते दूध दोन ते तीन मिनिट आपण उखळून घेतल्यानंतर यामध्ये साखर टाकायचे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता बर्फी तुम्हाला कितपत गोड आवडते त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर टाकू शकता आणि त्यानंतर आपण यामध्येच टाकणार आहोत वरई यालाच भगर देखील म्हणतात तर इथे आपण स्वच्छ धुवून घेतले आणि यामध्ये टाकायचे तर अर्धा लिटर दुधासाठी आपण सात चमचे वरई यामध्ये लागणार आहे तर वरई टाकून एक ते दोन मिनिट आपण शिजवून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये बाकी साहित्यही टाकायचे खूप छान आणि झटपट ही आपली बर्फी तयार होते खाण्यासाठी खूप छान लागते मुलांना देखील खूप आवडेल वरई एक ते दोन मिनिट शिजवून घेतल्यानंतर यामध्ये आपण नारळाचं खेस टाकायचे तर इथे आपण पाच चमचे नारळाचं खेस टाकलेलं आहे आणि हेही व्यवस्थित असं दुधामध्ये शिजवून घेऊयात परत आपण यामध्ये आवडीनुसार सुकामेवा टाकायचे तर इथे आपण सुकामेवा असंच टाकतोय हवं तर तुम्ही तुपामध्ये थोडंसं त्याला रोस्ट करून देखील टाकू शकता हळूहळू आपलं मिश्रण घट्ट होईल जोपर्यंत आपलं मिश्रण पॅनला सोडत नाही अर्थातच एक जागी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचंय एक चार ते पाच मिनिट आपण हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे बघू शकता छान असा याचा गोळा तयार झालाय पॅनला देखील चिटकत नाही याचाच अर्थ आपलं मिश्रण बर्फी बनवण्यासाठी तयार आहे तर हे आपण आता एका प्लेटमध्ये बर्फी बनवण्यासाठी लावून घेऊयात येथे आपण प्लेटला तूप लावून घेतलेला आहे म्हणजे बर्फी देखील खाली चिटकणार नाही व्यवस्थित निघेल तयार झालेलं मिश्रण आपण प्लेटमध्ये टाकून घ्यायचंय आणि हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याला पसरून घेऊ शकता आणि बर्फी तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही हे मिश्रण पसरून घ्या आणि एक दहा मिनिट आपण हे सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे त्यानंतर आपण बर्फी कट करून घेऊयात एक दहा ते पंधरा मिनिट आपण हे मिश्रण असंच ठेवून दिलेलं त्यानंतर आपण सुरीच्या साह्याने हे कट करून घ्यायचे तुम्हाला कितपत छोटे किंवा मोठे हवेत त्यानुसार तुम्ही कट करू शकता आपण यामध्ये नारळाचं खीस देखील टाकले त्यामुळं बर्फीला खूप छान अशी चव येते तुम्ही विलायची पावडर किंवा तूप आवडत असेल तर यामध्ये टाकू शकता बघू शकता छान अशी आपली बर्फी तयार झाली आहे आणि खूप वेळ देखील लागत नाही तर या आषाढीला तुम्ही एक वेळा या पद्धतीने नक्की करा तुम्हाला देखील खूप आवडेल आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद